वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरात अवैधरित्या चालवणाऱ्या कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून गोवंशाचे अवयव जप्त केले असून 5 बैलांची सुटका केली आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोवंशाची हत्या होत असल्याच्या घटना घडत आहेत. रिसोड मधील मोमिनपुरात चालणाऱ्या अवैध कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. त्यावेळी अवैधरित्या कटाई केलेल्या गोवंशाचे मोठ्या प्रमाणात अवयव जप्त करण्यात आले असून काही वेळात कापल्या जाणाऱ्या 5 बैलांची मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणी शेख जफार शेख अफसर आणि शेख जाहीर शेख मोहम्मद या आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर गोवंश हत्याबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमीदारांना माहिती मिळाली होती की मोमिनपुरा येथे काही गोवंश कापण्यासाठी आणलेले आहेत आणि एका रूम मध्ये डांबून ठेवलेले आहेत. त्याप्रमाणे एसडीपीओ साहेबांनी स्वतः खात्री घेतली, ते स्वतः आले, त्यांनी त्यांच्याकडे असलेली खबर आणि आम्ही तिथे रेड केली. यामध्ये आम्हाला 5 गोवंश, 1 वासरू आणि 4 बैल मिळून आले आणि ते ताब्यात घेतले आम्ही. आणि तसंच तिथे काही ताजे शिंग सापडले, हाडं सापडले, ते आम्ही वैद्यकीय अधिकारी आमचे व्हेटनरीचे त्यांच्याकडे परीक्षण देणार आहे. ते आपल्यासोबतच होते. पंचनाम्यामध्ये आम्ही ताब्यात घेतले आहे आणि गोवंश जे आहे त्याचा कोणी मालक नसल्यामुळे आणि आम्ही आरोग्य पण ताब्यात घेतले आहे तर ते आम्ही गोवंश आम्ही याच्यामुळे गोशाळेमध्ये हे ठेवणार आहे, सुखरूप ठेवणार आहे.